Thank you.
शंकराच्या मंदिराचं कळस कोसळलं. प्रत्यक्ष मंदिराचा कळस कोसळला होता का? नुसते फडकडावे लागले. दुगशिरा आदरा पुनर्वसन मिथुना तीन लावले. गंगेत रक्ताचे माग वाहिले. गंगात नुसते रक्त बंबाळ झाले. अगदी अगदी सत्य तुम्ही बोलला. असं सगळी वेगवेगळी भूता भूता सगळी हर वृत्ती गिरिक्या मारतो. बरोबर ना? बरोबर म्हणायला बाबा. नवधनू मुला पुष्पपाळा कुशशाळा माणसांचा भान ठेव. पुढे काय ना ह्या तुमच्या आयुष्यात घडतात. ज्योतिषी आणा ह्या आगत न तुमची जाऊबाई. माझं स्वप्न मीच सांगलं. काय त्यांचो जी वया वसून जातो आणि दक्षिणा पाठवलेल्या. काळजी करू नको, ते तुझं बराणी बराच करतो. नक्षत्र मी बघतो. आता काही क्षणापूर्वी मला पाहते ते स्वप्न स्वप्न पडलं ना, ते स्वप्न यशाच असतो. त्यांनी आम्हाला सांगितलं, माझ्या अलौकिक व्यक्ती आम्हाला मला सांगितलं. राणी अलंग मोहिनी राजा देवदास आठ ऋषिक विशाखा अनुराधा चेष्टा यांच्या ऐंशी वर्ष म्हणावं राज्य करतलो. झाली आता ऐंशीची आता जवळजवळ सपाक जिंकलेली होत. काहीतरी करू हो योच मार्ग बरोबर मा अगदी योग्य रीतीला आमचा मागील इतिहास कथन केला.
बरीच वर्ष आणि बराच कालावधी पूर्ण झाला. काही गोष्टी या वाऱ्यावर पसरलेल्या असतात. मला अशी सहस्त्र वर्ष राज्य करण्यासाठी अनुमती मिळाली. हे कर्णोपकर्णी कदाचित शतकर्णी झाला सुद्धा असते. हे तुम्हाला कळलं असेल ते कपन करत असतात. तेव्हा झालेलं नको. तुम्ही ज्योतिषी आहात. भास्कर ज्योतिषी झालेलं नको. होणारं कथन करा. म्हणजे तुमचा पुढचा व्हायला मागचं मागचं सगळा मागच्यानच वाटलाय. आता पर्याय जिंको येळ गेलो मागचाच काढून गेलो. घनिष्ठ वाराणी भाग मकरात गवले पण त्या एकात मिथुनाने गेलो. मिथुन शिला आग्रा आणि पुनर्वसू त्यामुळे होऊ ना बरोबर अठरा. आजच्या दिवसापासून बरोबर अठराव्या दिवशी पूर्व भाद्रपदा असे एक ब्राह्मण येतले माझ्यापर्यंत. होय आजपासून अठराव्या दिवशी. आणि ते साधे सुधे नाही होत. ते जे ब्राह्मण येतले ना ते तुमका जागा सांगतले. ह्याच्या आधी तुम्ही कोणाचा ऐकाल घेतल्या का नाही घेतल्या ह्या माका माहिती. आणि माहिती असला तरी मी सांगतो ना. मागचा ऐकल्या तुम्ही चांगला मागचा ऐक मागचा सांगतो. मी सांगतो ते जे ब्राह्मण येतले वगी त्यांच्या तोंडात लागाल. 80,000 होती ती आता हळूहळू कडे लागली. वगी त्यांच्या तोंडात लागला माणसं जो इला तो 80 असाय नाही तर 60 असाय वगैरे गावतात. आणि कोणाकडे गावता तरी झाला त्याच्यात लक्ष त्याच्यात लक्ष. ते जे काय काय सांगतले का तुम्ही त्याचा पालन करू वया. ज्या पद्धतीने तुमचा मार्ग कळतलो शेवटी राजा लक्षात इलो त्याचा जावचाला. पण जावचा कसा ह्या त्यांनी सुद्धा ठरवता. कारण हय जरी केला ना वरती बघूचा त्या पद्धती आजपासून बरोबर अठराव्या दिवशी तुमचं मार्ग तुमचा सापडतो. काही काळजी करू आजपासून अठराव्या दिवशी एक विक्रय ब्राह्मण आमच्यापर्यंत येणार. तो ज्यांना आम्हाला प्रथम करेल त्या पद्धतीला आम्हाला वागावं लागेल. याचा अर्थ काय समजा काय बोलले ता अठराव्या दिवस लिहिल्याशिवाय कळात नाही तर मी तुमचा आता काय सांगतो असतो. सांगतो कोण देव राम
काही तुमची प्रत्येक दिवसाची जी काही लक्षण असेल त्याच्या काम दृष्टीनं आम्ही तुम्हाला देतो. पण प्रत्येक दिवशी आम्हाला आमचं भविष्य तुमच्या कमी कथन धरत नाही. 18 दिवस माझा जोग का पण बाकी काही विचार करा. तुमचा जसा चालला तसा चालाय. चला जा करता ता मी असतो तुमच्या समोर आणि हे आहा.